जगातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेले पाली येथे खंडोबानी म्हाळसा यांचा विवाह पाहण्यासाठी लाखो भावी भक्त उपस्थित. महाराष्ट्रातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेले साताऱ्यातील खंडोबा आणि म्हाळसा यांचा विवाह आजपासून सुरू होत असून पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने भाविक पाली येथे दाखल झाले आहेत. पालगावची यात्रा ही 5 दिवसांच्या मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यातील आजचा दिवस मुख्य दिवस समजला जातो. गोरज मुहूर्तावर खंडेरायाचा विवाह पार पडतो. विवाहापूर्वी खंडेरायाची मूर्ती पोटाला बांधून त्याची शाही मिरवणूक पाली गावातून काढली जाते. पूर्वी ही पोटाला बांधलेली मूर्ती घेऊन मानकरी हत्तीवर विराजमान होत असे आणि त्यांची शाही मिरवणूक निघत असे. मात्र यंदाच्या वर्षी हत्ती नसल्याने ही मिरवणूक रथातून काढण्यात येणार आहे. यात्रेच्या लाखोंच्या संख्येने भाविक दाखल झाले असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला आहे. प्रतिनिधी महेश क्षीरसागर, एबीपी माझा, पाली, सातारा. आज पौष महिन्यातल्या मृग नक्षत्रावर खंडोबा आणि म्हाळसादेवी यांचा विवाह सोहळा संपन्न होत आहे. यासाठी पाली या ठिकाणी महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्र प्रदेश राज्यातून बहुसंख्य भाविक या विवाह सोहळ्यासाठी आपली उपस्थिती दाखवत असतात. दरवर्षीप्रमाणे आजही बहुसंख्येने भाविक उपस्थित आहेत. आज दुपारी आमचे प्रमुख मानकरी गावचे श्रीमंत देवराज दादा पाटील यांच्या हस्ते इथं आल्यानंतर देवाची आरती होईल आणि त्याच्यानंतर मग त्यांच्यासोबत रथातून मिरवणूक निघेल आणि ती सायंकाळी सर्वजण गोरज मुहूर्तावर खंडोबा आणि म्हाळसादेवीचा विवाह पलीकडे नदीच्या पलीकडे जे बौला आहे तिथं विवाह सोहळा संपन्न होईल. यासाठी वराडीला मंडळीसुद्धा आपल्या इथे जमा झाले आहेत. म्हणजे चोपदार असतील कोल्हापूरवरून, मानाचे गाडे असतील, शासनकाटे असतील, या सगळ्यांनी वराडी मंडळींनी आज या ठिकाणी उपस्थिती दाखवली आहे.